विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निधी वाटपावरून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळेला फडणवीस यांनी काय म्हटलं होतं ते देखील पाहूयात. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत, ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे का, मागच्या वेळेस हेच केलं, याही वेळेस हेच असं पाहिजे. ठाम, एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काय 57%.